सुसंस्कृत नेता उत्तम कार्यकर्ता घडू शकेल अशोक कुमार असोदे यांचे प्रतिपादन निप्पाणी शिंदेनगर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रचार कार्यक्रमाचे आयोजन। उत्तम पाटील यांनी अरिहंत उद्योग समूहाच्या माध्यमातून हजारो युवकांना व महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे। त्याचप्रमाणे या निप्पाणीच्या सर्वांगीण विकासासाठी गेले अनेक वर्ष ते प्रामाणिकपणे गेल्या अनेक वर्ष सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील आहेत। नेता सुसंस्कृत असेल तर कार्यकर्ता उत्तम घडतो, असे प्रतिपादन दलित क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष अशोक कुमार असोदे यांनी केले। ते निप्पाणी येथे शिंदेनगरमध्ये निप्पाणी विधानसभा क्षेत्राचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार उत्तम पाटील यांच्या प्रचार कार्यक्रमात बोलत होते। कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक हरीश सनदी यांनी केले। यावेळी उत्तम पाटील यांच्या मातोश्री सौ मीनाक्षी पाटील यांचा सत्कार राजश्री प्रारंभे यांनी पुष्पहार देऊन केला। यानंतर दलित क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष अशोक कुमार असोदे यांचा सत्कार अरुण दवाडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आला। पुढे बोलताना असोदे म्हणाले, आज निप्पाणी मतदारसंघाला युवा व तडफदार नेतृत्वाची गरज आहे। यासाठी कोणत्याही आमिषाला बळी न पडता उत्तम पाटील यांच्या घड्याळ या चिन्ह समोर बटन दाबून विजयी करण्याचे आवाहन उपस्थितांना केले। त्यांच्या वडिलांनी त्या भागामध्ये जे जे आमदार होऊन गेले त्या सगळ्यांना घडून तुम्हाला माहिती नाही, हे कोणाला माहिती नाही, तीन चार आमदारला त्यांनी घडवलेलं आहे, खासदारला मदत केलंय, प्रत्येकाला तनु मन धन सगळ्यांना मदत केलेला ते लोक। म्हणून ज्याला मदत केलंय तो विसरला असेल, त्याने विश्वासघात केला असेल, परंतु त्याच्या पाठीमागे हे बघणारं कुठं तर सृष्टीमध्ये देव म्हणून असते, एक शक्ती असते, ते मात्र ह्यांच्या पाठीमागे लागले। मला उत्तमांना म्हटला, अण्णा तू फार मोठं काम करत नाही म्हटलो, एक गुप्त शक्ती तुमच्या पाठीमागे काम करत आहे, तुमचं घराणा तुमच्या आजोबापासून तुमच्या वडिलांपासून आईपासून वडिलांपासून जे काय तुम्ही सेवा केलेलं आहे लोकेचं लोकसाठी लोकांच्यासाठी ते सुद्धा सगळं मिळून एकजुट तुमच्या पाठीमागे लागले निश्चित होणार, म्हणून तुमचा विजय निश्चित होणार आहे। असं आता शुभांगी जोशीनी बोललेलं सारखं 3200 महिला सोडा, कमीत कमी 2000 अधिक बँक मध्ये इकड तिकड आज अरिहंत उद्योगासमध्ये 5500 लोक आज काम करत आहे। लक्षात कोणी आमदार केलेलं नाही एवढं काम तरी करत आहे। म्हणजे उत्तमराव पाटील इतकं काम करत करत त्यांचं प्रसिद्धीत आलेले नाही, लक्षात घ्या। मग आम्ही आता सांग इलेक्शन सुरुवात होत असतो ना, आम्ही सुद्धा हे सगळं सांगत आलेलं आहे। म्हणून मी परवा त्या ह्याच्यामध्ये सुद्धा प्रचार भाषण मध्ये आम्ही क्लिअर केलेलं आहे। उत्तमांना ज्यावेळी अनेकदा इलेक्शनच्या मे 10 आहे, अजून 15 आहे, 15 आत अनेकदा सगळं संपूर्ण शिंदेनगर आणि हरिनगर इथलं संभाजीनगर हे दोन्ही नगर संयोजन करून एक चांगलं आहे। कसं का म्हणजे आमच्या घरामध्ये एक वडील चांगलं असे वडिलांची आई वडील चांगलं असलं तर व्यवस्थित, त्यांनी आता संस्कारबद्दल बोलले, घरात वडील चांगलं असलं तर मुलाबाळांचं भविष्य आहे, शाळेमध्ये शिक्षक मास्तर चांगलं असलं तर मुलांचं भविष्य आहे, गुरु व्यवस्थित असेल तर शिष्यांचं भविष्य आहे, तसं एक मठामध्ये गुरु व्यवस्थित असलं तर भक्तांचं भविष्य असते, तसं एक नेता व्यवस्थित असेल तर कार्यकर्त्यांचे भविष्य असते, बघा ड्रायव्हर व्यवस्थित असला तर पॅसेंजर सुरक्षित, आता तुम्ही रिक्षा नाही मिळले ड्रायव्हर इकडे तिकडे टाकून गाडी मारला कुठं तरी गटरमध्ये पडलं तर काय नेता हे कधी पण एक ड्रायव्हर सारखं असतंय, आणि ड्रायव्हर जर खट असेल तर व्यवस्थित रित्याने आमचा प्रवास होते, इथं बेळगावला चाललंय इथं कोल्हापूरला चाललंय, नेता व्यवस्थित असेल तर ड्रायव्हर सारखं व्यवस्थित आणि ड्रायव्हर कच्चा असेल तो पण म्हणतोय आणि पॅशन सुद्धा म्हणतोय, तसा हा इतिहास आहे। म्हणून आपल्याला सांगतो येत्या निवडणुकीला उत्तम पाटील जे काय राहिलेलं आहे तो निवडून आल्यानंतर प्रत्येक युवकांना वाटेल की मी पण आमदार आहे, प्रत्येक महिलांना वाटेल मी पण आमदार आहे, हा जर कसा भावना या भागामध्ये निर्माण व्हायचं असेल तर उत्तमांना निश्चित निवडून यायला पाहिजे। आणि तुम्ही कोण पण येऊ दे प्रचारला, आता कोणाकोणाचा तुम्ही चर्चा केला, कॅन्डिडेट्स कोण कोण आहे, आम्ही उमेदवार कोण कोण उभार आहे, कोण काय वाटेल ते त्यांनी सॉन्ग घालणार, कुठलंही भगरीपी सॉन्ग घेऊन तुमच्याकडे येणार आहे, त्यावेळी तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे, मिळेल ते काय पण करा, खरं मतदान मात्र उत्तम आहे। कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती असलेल्या उत्तम पाटील यांच्या मातोश्री सौ मीनाक्षी पाटील म्हणाल्या, अरिहंत परिवाराच्या माध्यमातून माझे पती रावसाहेब दादा पाटील, माझा मुलगा अभिनंदन पाटील
व निप्पाणी विधानसभा निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार उत्तम पाटील, आम्ही सर्वांनी या भागाची सेवा केलेली आहे, यापुढेही या मतदारसंघाची सेवा करण्याची संधी द्यावी व घड्याळ या चिन्ह समोरील बटन दाबून विजय आवाहन केले. कुठं कुठं माणसं असतात, खरोखर ती माणसं कशी असतात त्याकडे जास्त महत्व द्यायला पाहिजे. कारण जे का रंजले गांजले त्याची म्हणे जो आपुले ते देवतेचेच, साधू तेच ओळखावा आणि देवतेचेच जाणावा असं म्हटलेलं आहे. खरोखर मला येताना इतका रस्ता पार करून येताना इकडं घर असतील असं वाटलं नव्हतं. कारण निप्पाणी शहर संपलं असं वाटत असताना इकडं एका थोड्याशा ह्याच्यामध्ये तुमची वस्ती बघितली आणि माणसं बघितल्यानंतर आनंद झाला. खरोखर जिथं अशी माणसं असतील तिथं खरोखर आम्ही कधीतरी येऊन भेट द्यायला पाहिजे हे खरंच आहे. पण आता 2023 साली होणाऱ्या विधानसभेच्या उमेदवार उत्तमांना पाटील हे राहिलेत. या प्रसंगी माजी नगराध्यक्ष शुभांगी जोशी, शोभा हावळे, हेमा रांजगणे, सुनील कांबळे, उज्ज्वला पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास प्रामुख्याने नगरसेवक शौकत मनेर, अण्णाभाऊ साठे, विचार मंच अध्यक्ष सचिन हेगडे, अजित पोळ, मुकेश कदम, अल्लाबक्ष सय्यद, अमित वराळे, परशुराम कांबळे, सलीम टेलर, विकास कांबळे, रमेश सावंत, ऋतिक शिंदे, किशोर घाडगे, राजश्री प्रारंभे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमास शेकडो कार्यकर्ते महिला वर्ग उपस्थित होते. आभार अरुण दबाडे यांनी मानले.